हर कदम पे भैया तुम्हारा नाम होगा, हर कामे पे भी दुनिया का सलाम होगा, डटकर सामना करना तुम इन मुश्किलों का। आने वाली 23 तारीख को आमदार सुहास अनिल भाऊ बापर यही नाम होगा। विरोधकांनी कितीही काही उड्या मारून दे, त्यांची कॅपॅसिटी, त्यांची ताकद, त्यांचा गट त्यांच्याशी माहित आहे। फक्त नाही आत्ता का नाही सोशल मीडिया तर्फे का नाही थोडंसं पोपट पंचीपणा त्यांचा व्हायला लागलाय। त्या महाराष्ट्रात जी गद्दारी करून जी यांनी सत्ता स्थापन केलंय त्या महाराष्ट्रात जनता यासनी माफ करणार नाही, गद्दारसनी यांची जागा दाखवून देणारच। 2024 ची निवडणूक ही सानभोवती न होता विकासावर होईल 100%। मुळात ही सरकारच गद्दारांचं सरकार आहे। 1001% वैभव दादा पाटील निवडून येतील। बघा दोन्ही कुडच्या आम्हाला सामान्य जायच्या, लाट्या काट्या आम्ही खायच्या, सगळं आम्ही सोसायचं काय, आणि आम्हाला धनीच कोण नाही ना। तुम्ही पगार किती देताय? तुम्ही पगार देताय किती? त्या स्लिप किती रुपयाची आहे? त्यातला एक कर्मचारी तिथला काढला तर तो भारतीय विद्यापीठात लावला, 70,000 पगार आहे त्याला। लोकसभेला भाजपचं खासदार कमी निवडून आलं, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यातनं पाणी आलं, पण माझा शेतकरी रोज एक आत्महत्या करतोय त्यासाठी त्या डोळ्यातून पाणी काय येत नाही। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवा आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका। दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी। मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे। आपल्या जनसभा ते विधानसभा या स्पेशल कार्यक्रमात आज आपण खानापूर तालुक्यातील भाळवणी या गावात आलो आहोत आणि खानापूर मतदारसंघात आमदार कोण होणार, कुणाची हवा आहे, कुणाचं वार हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं भाळवणी या गावात इथल्या ग्रामस्थांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा कौल काय आहे, महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार आहे, हा कौल जाणून घेण्यासाठी आज भाळवणीच्या ग्रामस्थांसाठी आपण ग्रामस्थांशी बातचीत करायला आलो आहोत। या जनसभा ते विधानसभा या स्पेशल कार्यक्रमाचे स्पेशल कार्य प्रायोजक आहेत राजलक्ष्मी ग्रुप विटा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लायवुड अँड ग्लास सेंटर विटा, P52 वर्ल्ड विटा। आत्ता आपण माझ्या उजव्या बाजूला वैभवदादा पाटलांचा गट आहे आणि डाव्या बाजूला सुहास भाईंचा गट आहे। आपण सुरुवात करूया, इकडून सुरुवात करूया, काय सांगाल आपल्या खानापूर तालुक्यात, खानापूर मतदारसंघात नेमकी हवा कोणाची आहे? सुहास भाई यांची। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचीच हवा आहे फक्त, आणि त्या जीवावर सुहास भाई बाबर एक नंबर लिडनं निवडून या। प्रथमतः मी भावनी गावातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो। राहण्यासाठी फक्त 1-2 शब्द सांगतो मी। हर कदम पे भैया तुम्हारा नाम होगा, हर कामे पे भी दुनिया का सलाम होगा, डटकर सामना करना तुम इन मुश्किलों का। आने वाली 23 तारीख को आमदार सुहास अनिल भाऊ बापर यही नाम होगा। सुहास भैयांचा जय हो। सुहास भैया बापर 50 खोके, 50 खोके, 50 खोके। सन्माननीय अनिल भाऊ बापर यांच्या प्रयत्नातून ह्या भागात एवढा विकास झालाय की अगदी विरोधकांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, आणि त्याच्याच पाठबळावर आम्ही सुहास भाई यांना 200% गावातून आम्ही निवडून देणार।
माननीय युवा नेते सुहास भैया बाबरच आमदार होतील. विरोधकांनी कितीही काही उड्या मारून दे, त्यांची कॅपॅसिटी, त्यांची ताकद, त्यांचा गट त्यांच्याशी माहीत आहे. फक्त नाही आत्ता का नाही सोशल मीडिया तर्फे का नाही थोडंसं पोपडपंचीपणा त्यांचा व्हायला लागला आहे. पण त्यासाठी जर आज युवक सगळे आले ते त्यांच्याकडे आम्हाला प्रश्नाचे प्रश्न त्यांनी विचारावं काय विचारायचे ते. मी एक तुमच्यातर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो की जे काल परवा संकेत राजकुमार पोळ त्यांचे अपघात निधन झाले जे फौजे होते, मी अनिल भाऊ प्रेमियातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या गावात आला आणि जी बाईट घेताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्व आभार मानतो. आपण या बाजूच्या गटाकडे जाऊया. ब्रह्मानंद पडळकर साहेब येते. वैभव दादा, त्या महाराष्ट्रात जी गद्दारी करून जी यांनी सत्ता स्थापन केलंय त्या महाराष्ट्रात जनता असं माफ करणार नाही, गद्दार असणे यांची जागा दाखवून देणारच. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 2019 पासून जे आघाडीचं सरकार होतं त्या आघाडीच्या सरकारनं कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची सेवा ही कुठल्याच देशामध्ये अशी सेवा झालेली नाही, ही सेवा केलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे, पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघाचा काही विषयच नाही. माननीय वैभवदादा हे युवकांचे नेते आहेत, त्यांच्यामध्ये नेतृत्व कर्तृत्व अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. युवकांच्यासाठी रोजगार देण्यासाठी त्यांच्याकडे अनेक उपलब्ध सेवा सुविधा आहेत. आज युवकांनी रोजगाराची आवश्यकता संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. नुसती एखादी योजना आणली आणि त्या योजनेची पूर्तता आणि त्या योजनेवरती इलेक्शन खेळायचं म्हटलं तर ते खानापूर तालुक्यासाठी चांगलं ठरू शकणार नाही. तुम्ही बाकीच्या तालुक्यात गेला, वाळवा तालुका असेल, सांगली जिल्हा असेल किंवा अनेक दुसऱ्या शिराळ मतदारसंघामध्ये गेला असेल तर तिथं आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण तिथल्या आमदारांनी अनेक कंपन्या अनेक रोजगाराची उपलब्धता करून दिलेली आहे. तसा हा खानापूर आटपाडी मतदारसंघ गेल्या 10 वर्षापासून वंचित राहिलेला आहे रोजगारापासून. आणि ही वंचित राहिलेली उमेद भरून काढण्यासाठी आपल्याला ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांना 100% निवडून दिलं पाहिजे आणि ते निवडून येणारच आहेत. 2024 निवडणूक ही सानभोवती न होता विकासावर होईल 100%. वैभव पाटील 100% आमदार होतील. मुळात ही सरकारच गद्दारांचं सरकार आहे. जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे स्वतः आपल्या मालकाची झाली नाही ती जी जनतेची झाली नाही ते आता ह्या येणाऱ्या निवडणुकीला जनते कशी होऊ शकतील. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना त्यांनी कारखाना काय नीट चालवलेला नाही, विसुदगिरीने काय नीट चालवलेलं नाही, या बाबतीत इकडलं बघताना कारखाना एक नंबर चाललेला आहे. परत शाळा वगैरे कॉलेज यांनी काढलेले हजारो लोकांचा प्रपंचा सुराला लावलेला आहे. आणि ह्यावेळेला 1001% वैभवदादा पाटीलच निवडून येतील. नमस्ते. कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर आदरणीय आमचे नेते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार येणाऱ्या 23 तारखेला अखंड महाराष्ट्र वाट पाहतो आहे मतदानाची. येणाऱ्या 20 तारखेला अखंड महाराष्ट्रातून आपल्याला जी गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी गद्दारी झाली त्या गद्दारीचा उठाव काय असतो तो जनतेनं लोकसभेला पाहिलेला आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून आमचे नेते सन्माननीय वैभवदादा पाटील यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी. मग आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस गट असेल, त्यानंतर आरपीआय कावाडे गट असेल आणि इतर मित्रपक्ष असतील ह्यांच्या संपूर्ण पक्षाच्या जोरावरती येणाऱ्या 23 तारखेला होणारे आमदार हे वैभवदादा पाटीलच असतील. सध्या मतदारसंघात सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर ती रोजगार निर्मितीची आहे. आणि आम्हाला खात्री आहे की वैभवदादाच ह्या मतदारसंघात सगळ्यात जास्त उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मिती करू शकतात. त्यामुळे आमच्या सर्व युवकांची पसंती वैभवदादांना आहे. इथं शेतकरी संघटनेचे पण कार्यकर्ते आहेत. बघा, दोन्ही कुठच्या मला सामान्य जाय द्या, पण शेतकऱ्यांनी न्याय कोण देतं हे त्या दोघांनी ठरवायचं आहे. कोण देते शेतकऱ्यांना न्याय? आज 3 रुपये किलो ऊस आहे, हाय काय एवढ्या स्वस्त काय कुणी सांगावं? दूध किती रुपये आहे? 20 रुपये. पाणी तुमचं 20 रुपये लिटर आहे, दूध 20 रुपये लिटर आहे. हा विचार कधी करायचा? आज डाळी असू द्या, कापूस असू द्या, पण जनावरांचं काय असू द्या, वैरण म्हणा, चारा म्हणा, खाद्य म्हणा, काय आहे त्याच्यात? किती दर किती वाढली ती? इथं आपल्या मतदारसंघात काय होईल? आपल्या मतदारसंघांना ह्यांचं काय होईल हे अगोदर सांगा. शेतकऱ्यांचं काय होईल? शेतकऱ्यांच्या जीवावर आपण बोलायचं आहे. आपण सगळी ह्या दोघांनी कुणी शेतकरी जीवावर मागाली ती का कुणाच्या? बाबानो, आज कारखान्याला दर नाही, काय एखादा कोणी येऊ शकत नाही. लाट्या काट्या आम्ही खायच्या, सगळं आम्ही सोसायचं काय, आणि आम्हाला धनीच कोण नाही ना. गेल्या वर्षी ह्या गावातलं 13,85,000 रुपये आम्ही काढून आणलेली. नुसतं गाडीवर बसून
पोरासनी त्या म्हटलं गाडी बसून त्याला चेक जाऊन आणूया, एक ही पकड्या गाडी बसला नाही, 13,85,000 रुपये आणली ती. ही म्हणा त्याला मत द्या, ते म्हणा त्याला मत द्या, आमचं काय, आमचं आम्हाला कोणतं न्याय का नाही? उसाच्या प्रश्नावर सुहास भाई आणि वैभव दादा भूमिका घेत नाहीत, बोलत नाही असं तुम्हाला म्हणायचं? मला काय, कोणच बोलत नाही, ही दोघंच असं नाही, कोणच बोलत नाही. मला दुसरं असं म्हणायचं आहे की ज्या टायमाला लोकसभेला लोकसभेला भाजपचं खासदार कमी निवडून आलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यातनं पाणी आलं, पण माझा शेतकरी रोज एक आत्महत्या करतोय त्यासाठी त्याच्या डोळ्यातनं पाणी काय येत नाही, मला उत्तर पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात, लोकसभेला उमेदवार कमी निवडून आले म्हणून फडणवीसांच्या डोळ्यात पाणी येतं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी डोळ्यात पाणी येत नाही असं त्यांचा आरोप आहे. नाही जो आता थबा थबा सांगतो की तुम्ही म्हणजे कशाला बोलता आहे की सांगतो की आम्ही बोलतोय की लोकसभेला जो फेक निर्णय त्यांनी तयार केलेला होता त्या जेव्हा ते इलेक्शन जिंकलेलं आहे आणि आता पण हे त्यांचं रोजगार निर्मिती जे सारखं चाललं आहे. आज रोजी बाळवणीला येरा नदीवर 2 बंधारे अनिल भाऊ बाबांनी बांधले, त्यावेळेला बंधारा व्हायच्या आधी आमचा फक्त 100 टन, माझा स्वतःचं मी सांगतोय उदाहरण कोणाच सांगत नाही, त्यावेळेला माझा फक्त 100 टन ऊस जात होता आणि बंधारा झाल्यापासून त्यावेळेपासून 600 ते 700 टन ऊस जातोय. आणि रोजगार निर्मितीचं म्हणला तर माझं जर वर्षाचं जर मी समजा ट्रॅक्टर भाडे असेल मेहनतीचं असेल रोजगारी बघितले तर ह्यांच्या संस्थेवढे 5 रोजगारी मी जगवल्यागत माझ्याकडे आत्ता रोजगार निर्मिती होते. असे प्रत्येक शेतकरी जर बघितले अप्रत्यक्ष जो रोजगार आहे तो आम्ही निर्मित केला आहे शेतीतून. स्वर्गीय लोकनेते अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर आता महायुतीतून उमेदवार मिळालेले सुहास भाईया बाबर आणि तिकडून वैभवदादा पाटील, तर रोजगार त्यांचं मागल्या 2 बाईटला पण झालं रोजगार. मतदारसंघात काही संबंध नसताना सोनेरा कारखान्यात आमच्या गावातील 29 मुलं सोनेरा कारखान्यात सयाजी आबांनी लावलेले, त्यांचा एकाएकाचा बोनस आत्ता 90,000 80,000 प्लस एक पगार आहे. तुम्ही पगार देताय किती? त्या स्लिप किती रुपयाची आहे? त्यातला एक कर्मचारी तिथला काढला तर तो भारतीय विद्यापीठात लावला 70,000 पगार आहे त्याला आत्ता. उदाहरण आहे, पुराव्यासहित आहे, बिना पुराव्याचं काय नाही. तुम्ही घरातनं उठला की 500 फूट अंतरात, 500 फुटावर जर गेलं ना तर तुम्हाला अनिल भाऊने केलेल्या कामाची पाठी असं अनिल भाऊंच्या माध्यमातून आलेला आहे मुख्यमंत्री. अनिल भाऊंचा सुहास भाईंचा नक्की विकास म्हणजे काय? विकास म्हणजे नक्की काय? शिवाय कुठला आला कारखान्यावाला यशवंत नागेवाडी, कारखाना बंद पडला, भौगोलिक परिस्थिती त्यावेळेला हळदी त्या लागलं तुळशीबारशी लग्नाला ऊस नाही. गृहमंत्री आरारा होते तेव्हा सुद्धा तो कारखाना बंद पडला, अनिल भाऊ आमदार असताना सुद्धा कारखाना बंद पडला, मानगांगा बंद पडला, असे कित्तर कारखाना अवसानात निघले. त्याच्यामुळं येणारा आमदार हा सुहास भाई या बाबर प्रचंड मतांनी निवडून येणार. गद्दारीवर उत्तर देतो, मग असं आमच्या मित्रांनी सांगितले की त्यांनी गद्दारी केली, मान्य गद्दारी केली, पण गद्दारी का केली? टेंबूचा 6वा टप्पा जर गद्दारी केली नसती तर टेबल संपट 6वा टप्पा झाला नसता आणि आमच्या लाडकी बहिणीच्या अकाउंटला 1500 रुपये महिन्याला आले नसते. अनिल भाऊने जो निर्णय घेतला तो मतदारसंघाचा विकासासाठी घेतलेला आहे, त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा सुहास भाईला असणार.